नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण नवनवीन आणि वेगवेगळे प्रकारचे प्रयोग नेहमी सादर करत असतो, त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा आपण या चॅनलवर प्रसारित करत असतो. त्याला भरपूर असा प्रतिसाद महाराष्ट्रभरातून मिळत असतो, म्हणून आम्ही अजून नव्याने व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण खूपच गमतीदार आणि इंटरेस्टिंग प्रयोग आज आपल्यासमोर सादर करणार आहोत. हा प्रयोग पाण्याच्या घंटेवर असणार आहे आणि एक जादूसारखा हा प्रयोग असणार आहे, म्हणजे नवीन पाहणाऱ्याला ही जादूच वाटणार आहे, पण त्याच्यामागचं काय तत्व आहे ते सुद्धा आपल्याला आज या प्रयोगाच्या माध्यमामधून अभ्यासायचं आहे. बघा, या प्रयोगासाठी पद्मजा आणि कोमल या दोन विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. या दोघींनी एवढं मोठं साहित्य जमा केलेलं आहे या प्रयोगासाठी. बघा काय काय साहित्य. 4 ग्लास आणलेले आहेत प्लास्टिकचे. याच्या बदल्यात तुम्ही काचेचेसुद्धा ग्लास वापरू शकतात, पण ग्लास हे पारदर्शक पाहिजेत. त्याचप्रमाणे काही वॉटर कलर आपण इथं घेतलेले आहेत. तुम्ही दुसरे कोणत्याही प्रकारचे कलर या प्रयोगासाठी वापरू शकता, जसं की फूड कलर असतात आपल्या घरामध्ये, किंवा वेगवेगळे पावडर कलर असतात, ते कलर तुम्ही वापरू शकता. थोडीशी पिठी साखर घेतली बघा इथं मी, तुम्हाला दिसेल याच्यामध्ये एक 10 ते 12 चमचे पिठी साखर आपल्याला या प्रयोगासाठी वापरायची आहे. त्यालाच आपण दळलेली साखरसुद्धा म्हणतो. आणि एक परीक्षा नळी घेतलेली आहे. परीक्षा नळीऐवजी तुम्ही एक ग्लाससुद्धा वापरू शकतात, जो की असा सरळ पाहिजे, पारदर्शक पाहिजे. काचेचा असला तरी चालेल किंवा असा प्लास्टिकचा असला तरी चालेल, पण इथं आम्ही परीक्षा नळी वापरतो यासाठी. आणि पाणी तर आपल्याला या प्रयोगासाठी लागणारच आहे. बघा, चमचे लागणार आहेत, 2 किंवा 3 चमचे घ्यायचे आहेत. आणि असे ड्रॉप घ्यायचे तर 1-2 ड्रॉप पाहिजेत. आणि एक ब्रश पाहिजे. ब्रश आपल्याला कलर मिक्स करायला घ्यायचा आहे. ब्रशऐवजी कोणतीही दुसरी वस्तू कलर मिक्स करण्यासाठी वापरू शकतात. तर एवढ्या साहित्याच्या सहाय्याने आपल्याला आजचा हा मनोरंजक प्रयोग करायचा आहे. तर मग करायची प्रयोगाला सुरुवात. बघा, आपण आता प्रयोगाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं बघा, हे जे 4 ग्लास आहेत, हे 4 ग्लास आपल्याला असे सरळ एका रेषेत मांडून घ्यायचे आहेत. सरळ यासाठी मांडायचे आहेत कारण ते तुम्हाला स्पष्टपणे दिसले पाहिजेत. आता या 4 ग्लासमध्ये आपल्याला काय करायचे, ही पिठी साखर ॲड करायची. यापैकी पहिल्या ग्लासमध्ये आपल्याला साखर टाकायची नाही, दुसऱ्या ग्लासमध्ये 2 चमचे साखर, तिसऱ्या ग्लासमध्ये 3 चमचे आणि चौथ्या ग्लासमध्ये 4 चमचे ही दळलेली साखर, म्हणजेच पिठी साखर आपल्याला ॲड करायची. आता मी इथं पिठी साखर याच्यामध्ये ॲड करतो. याच्यामध्ये 3 चमचे साखर टाकली मी, याच्यामध्ये 1च टाकली होती, आता पुन्हा 1 चमचा साखर टाकतो आहे. आणि याच्यामध्ये 4 चमचे आपल्याला साखर टाकायची. बघा, प्रत्येक ग्लासमध्ये अशा प्रकारे आपल्याला साखर टाकायची. याच्यामध्ये 2 चमचे, याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये 4, अशा प्रमाणात आपल्याला साखर टाकायची. आता या सर्व ग्लासमध्ये आपल्याला या बॉटलचं 1-1 टोपण पाणी ओतायचं. पद्मजा ओत बरं, या सर्व ग्लासमध्ये 1-1 टोपण पाणी ओतायचं. बघा, खूप मजेदार प्रयोग आहे हा. तुम्ही घरी नक्की करून पहा. आपल्या घरी पिठी साखर असती, कलर असतो, हे का नाही, त्याच्या सहाय्याने तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकतात. पद्मजाने प्रत्येक याच्यामध्ये काय केलं आहे, 1-1 टोपण पाणी टाकलं आहे. बघा, हे प्रमाण आम्ही 1-1 टोपणाचं ठेवलं आहे. तुम्ही वेगळंसुद्धा प्रमाण ठेवू शकता, परंतु सगळ्या ग्लासमध्ये सारख्याच प्रमाणात पाणी असणं खूप गरजेचं आहे. आता या प्रत्येक ग्लासमध्ये आपल्याला कलर टाकायचे आहेत आणि ते मिक्स करायचे. तर बघा, आता मी कलर टाकतो. आपण जे 4 ग्लास याच्यामध्ये पिठी साखर घातली, त्याच्यामध्ये गुलाबी कलरचा रंग मिसळणार आहोत. ब्रशच्या सहाय्याने आपण याच्यामध्ये रंग मिसळणार आहोत. कोमल हे चमच्याने तू व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे. सर्व साखर आपल्याला याच्यामध्ये विरघळायची. बघा,
व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे मिश्रण। त्याच्यानंतर या ग्लासमध्ये आपण हिरवा कलर मिसळूया, तुम्ही कोणतेही कलर यासाठी वापरू शकता। सगळ्या ग्लासमधली साखर आपल्याला ढवळून घ्यायची, बघा डार्क हिरवा कलर आहे हा, तो सुद्धा आपल्याला मिक्स करायचा आहे, ह्या सुद्धा ढवळून घे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण शेंद्री म्हणजेच भगवा कलर ॲड करू। हे सुद्धा व्यवस्थितपणे ढवळून घे। यानंतर बघा राहिलेला हा जो ग्लास आहे त्याच्यामध्ये आपण पोपटी कलर ॲड करू। पोपटी कलर हा हिरव्या रंगासारखाच असतो पण थोडासा फेंट असतो। तर बघा अशा प्रकारे आपण सगळ्या याच्यामध्ये कलर टाकून व्यवस्थितपणे ते ढवळून घेतलेले आहे। या प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आपण पिठी साखर घातलेली। तर आता आपल्या खऱ्या प्रयोगाला इथून पुढे सुरुवात होणार आहे। बघा ही जी परीक्षा नळी घेतली त्या परीक्षा नळीमध्ये सगळ्यात खाली आता आपण हा कलर ओतू। बघा सगळ्यात खाली आपण हा पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर ओतलेला आहे। त्याच्यानंतर बघा हा जो हिरवा रंग आहे तो आपण आता या ड्रॉपच्या सहाय्याने आपल्याला हळूहळू याच्यामध्ये सोडायचा आहे आणि काय होतं याचं निरीक्षण करायचं आहे। काय होतं रे कोमल? बघा गुलाबी कलरच्या वर हिरवा रंग तरंगताना तुम्हाला स्पष्टपणे दिसेल इथं। बघा अशा प्रकारे आपण गुलाबी कलरवर हिरवा कलर टाकला आहे आणि तो गुलाबी रंगावर तरंगताना आपल्याला दिसतोय। त्यानंतर आता हा केशरी रंग सुद्धा आपल्याला याच पद्धतीने त्या परीक्षा नळीमध्ये सोडायचा आहे। तो सुद्धा तरंगतोय का नाही हे आपल्याला बघायचं आहे। तरंगतोय का रे पद्मजा? बघा व्यवस्थित निरीक्षण करा, तो कलर सुद्धा सुरुवातीला आपल्याला मिक्स झाल्यासारखा दिसतो पण पुन्हा लगेच काय होतो वर पृष्ठभागावर तरंगताना दिसतोय। खूपच गमतीदार प्रयोग आहे हा, तुम्ही कधीही पाहिला नसेल किंवा जरी पाहिला असेल तरी तुम्हाला त्याचं तत्व माहीत नसेल आणि ते तत्व आज आपल्याला यामधून शिकायला भेटणार आहे। बघा वर तरंगताना दिसतोय, तीन वेगवेगळ्या रंगाचे पट्टे आपल्याला या परीक्षा नळीमध्ये ठळकपणे पाहायला दिसतात।
आता आपण या प्रयोगामध्ये फक्त चारच रंग घेतलेले आहेत. तुम्ही अनेक प्रकारचे रंग घेऊ शकतात किंवा एका ग्लासमध्ये एका परीक्षण नळीमध्ये इंद्रधनुष्य तयार करू शकतात. आणि आता आपला राहिला हा शेवटचा रंग ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची साखर टाकली नव्हती, तो आपल्याला वर ॲड करायचा आहे. याचंसुद्धा तुम्ही निरीक्षण करा, तोसुद्धा नक्कीच वर तरंगताना आपल्याला दिसणार आहे. बघा अशा प्रकारे खाली गुलाबी मध्ये हिरवा, त्याच्यानंतर केशरी आणि नंतर पोपटी कलर असे चार कलर आपण एकावर एक तरंगलेले आहेत. तर अशा प्रकारे खूपच इंटरेस्टिंग असा हा आपला प्रयोग झालेला आहे. तर असं कशामुळे घडत असन हा तुमच्या मनात प्रश्न पडलाय का? कशामुळे घडत असन सांगा बरं. पाण्याच्या गंतीमुळे. शाबास, कशामुळे घडत आहे? तर पाण्याच्या गंतीमुळे. बघा आपण हे जे ग्लास आहे इथं, या ग्लासमध्ये काय केलं होतं, साखरेचं वेगवेगळं प्रमाण टाकलं होतं. म्हणजेच प्रमाण म्हणजे काय केलं होतं, या ग्लासमध्ये आपण एकही चमचा साखर टाकली नव्हती, या ग्लासमध्ये आपण दोन चमचे टाकली होती, या ग्लासमध्ये आपण तीन चमचे टाकली होती आणि या ग्लासमध्ये चार चमचे टाकली होती. म्हणजेच काय झालं, वेगवेगळ्या प्रमाणात साखर टाकल्यामुळे या प्रत्येक पाण्याची घनतासुद्धा काय झाली, वेगवेगळी झाली. आणि आपण याआधी एक प्रयोग करून पाहिला होता, बटाटा पाण्यावर तरंगतो, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्याची घनता वाढवली होती आणि पाण्याची घनता वाढल्यामुळे तो बटाटा काय झाला होता, पाण्यावर तरंगला होता. म्हणजेच पाण्याची घनता वाढली की पाणी जड झाल्यामुळं काय होतं, पाणी खाली जातं. अगदी त्याच नियमाने किंवा त्याच तत्वाने ज्या ग्लासमध्ये सगळ्यात जास्त साखर होती ते पाणी आपल्याला सगळ्यात खाली दिसतं आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर ज्या ग्लासमध्ये होती ते पाणी आपल्याला त्याच्यावर तरंगताना दिसतं आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ज्या ग्लासमध्ये साखर होती ते पाणी आपल्याला त्याच्यावर तरंगताना दिसतंय, आणि ज्याच्यामध्ये काहीच साखर नव्हती ते पाणी आपल्याला सर्वात वर तरंगताना दिसतंय. आणि हेच तत्त्व आजच्या या प्रयोगामधून आज आपण शिकलेलो होतो. तर अशा प्रकारचा आजचा हा गमतीदार प्रयोग आज आपला इथं झालेला आहे. तर पाण्याच्या घनतेसंबंधी तुमच्या अवतीभोवती अजून काही उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटत असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा प्रयोग जर आवडला असेल तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत, जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी याला शेअरसुद्धा करा. आणि अशाच आमच्या नवनवीन प्रयोगासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार प्रयोगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.